मी सुनील भास्कर सोनार, तालुका वडगाव, जिल्हा जळगाव, इथून पुणे मार्केट यार्ड मध्ये केडी चौधरी या फार्म मध्ये चेकनट बोर घेऊन आलो होतो। तर ह्या बोराला आमच्याकडे साधारण 7 ते 10 रुपये किलो प्रमाणे विक्री होते आणि ते शेतकऱ्यांना मजुरीच्या अभावी परवडत नाही। तर मग आम्हाला केडी चौधरी इथून आप्पाजींचा यूट्यूब चॅनलला मार्गदर्शन भेटलं आणि आम्ही इथं आमचे बोर घेऊन आलो। तर त्या बोराला आप्पाजी मार्फत आम्हाला साधारणतः 47 ते 50 रुपये हा भाव भेटला आणि जे आम्ही प्रवासात आलो रात्रीतनं गाडीतनं हाल करून बेहाल करून आणि इथं आल्यानंतर बोरांच्या भावामध्ये जो तफावत दिसली ती तफावत बघून आणि ते पैसे बघून आमचा हर्ष हा माविनासा झाला। आणि जे आम्हाला प्रवासात शिनभागडा आलं होतं, जे काही प्रवासात आम्हाला त्रास झाला, तो त्रासाने त्या पैशांच्या याच्याने आमचं सगळं शिनभागडं गेलं आणि इथं आल्यानंतर आपल्या घरसारखी त्यांनी सुश्रूषा केली आणि आम्हाला अमृतपान बिस्किट देऊन आमचा सन्मान पण केला आणि आमचा आदर करून आमच्याशी ते प्रेमाने 2 शब्द बोलले, विचारपूस केली। आज ह्याच्या काळामध्ये आपलेच आपल्याला विचारत नाही आणि सहळ व्यापारी वर्ग आपलंच करतो आणि प्रेमाने आपुलकीने आपल्याशी 2 शब्द प्रेमाने बोलून आपल्या बद्दल विचारपूस केली की बा तुम्हाला प्रवासात काही त्रास झाला का, तुम्हाला काही आडी अडचण येते का, वाहनाची काही सोय होते का, तर आम्ही आमच्या परीने तुम्हाला करून देऊ। कारण आम्ही बाय याच्याने न येता जसे वाहन सापडतील त्या पद्धतीने येत राहतो, कारण वाहन करायला परवडत नाही, वाहनाच्या बाजार हा भाव जास्त असल्यामुळे वाहन करून आम्ही येऊ शकत नाही। म्हणून आम्ही ट्रॅव्हल्सनेच येतो आणि 3 ठिकाणी माल उतर चढ करावं लागतं। म्हणून त्यांनी आम्हाला तेही सांगितलं की जर तुम्हाला गाडी लागत असेल तर आम्ही आमची गाडी सुद्धा पाठवू, कारण शेवटी हे विचारणं हेच त्यांचं मोठेपणा आहे आणि बाजारभाव देणं हा सुद्धा त्यांचा मोठेपणा आहे। आणि आल्यानंतर कोणताच प्रकारचा माल राहत नाही, इथं त्यांचं स्वतःचं डाळिंबाचं आहे, त्याच्यानंतर यांचं भाजीपाल्याचं आहे, भाजीपाल्यातील टमाटो, शेवगा, वांगी, भेंडी हे आपल्या खानदेशापेक्षा निश्चितच 15-20 रुपये किलोने वरती भाव भेटतो। म्हणजे ट्रॅव्हलिंग खर्च साधारण 3 रुपये भेटतो तरी आपल्याला 12-13 रुपये पर किलो हा फरकने माल जास्त भेटतो। म्हणून आपला माल आपण जर इथं आणू शकत असाल तर जरूर जरूर आणायचं, कारण शेवटी आपला फायदा आपल्याला बघणार, कारण आपल्या हातात खर्च नाही, उत्पन्न आपल्या हातात नाही पण खर्च आपल्याला परवडेनासा झालाय। म्हणून आपल्याला जर खर्च परवडेनासा झाला असेल तर पर्यायी आपल्याला उत्पन्न वाढवावं लागेल, उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला थोडं कष्ट घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी एवढ्या लांब यावा लागेल। जर आपली कष्ट करायची इच्छा असेल तर नक्कीच आपलं उत्पन्न वाढेल, हेच मी तुम्हाला पण सांगू शकतो। आपलं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी आपण आपला माल जास्त दराने जिथं विकला जाईल तिथं आणायचं, म्हणजे इथं जर आणलं केडी चौधरी फर्मवर तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि आपला खिसा मालामाल होईल। एवढं बोलून मी माझं सांगू शकतो। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण युट्यूब चॅनल पाहून समजा आपले जुने सबस्क्राइबर असाल तर परंतु या ठिकाणी तुम्ही आलात आणि इथं आल्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगला भाव मिळाला। परंतु तुम्ही आता सांगितलं की आता 7 ते 10 रुपये किलोला जळगाव म्हणजे साधारणतः 7 ते 10 रुपये किलो म्हणजे काहीच नाही हो, तुमच्याला दळवळण काहीच नाहीये, दळवळण जर असतं तर नक्कीच जास्त रेट मिळाला असता, परंतु तुम्ही या ठिकाणी आलो नसता। परंतु दळवळण नसल्यामुळे तुम्हाला पुण्याला जायला जास्त पुण्यात यावं लागलं। जर त्या ठिकाणी जर चांगल्या मार्केट चांगले आत्ते असतील, चांगले दुकानदार असतील, त्यांनी जर असा रेट दिला असता तर नक्कीच तुम्ही इकडे आला नसता। परंतु तुम्ही पुण्याकडे एवढा प्रवास करून या ठिकाणी आला, कारण का रात्र काल दिवसभर तुम्ही बोराची तोडणी केली, काल सनिटायझरची पॅकिंग केली, रस्त्याला माल आणून टाकला, गाडी पाहिली, परत त्या गाडीमध्ये माल टाकला किंवा प्रवास आल्यानंतर परत स्टेशनला उतरला, परत तो गाडी टाकला, परत मार्केटला घेऊन आले, परत तो खाली गेला, मग 2-3 ठिकाणी त्याची हिड आली। परंतु आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही शेपरेट गाडी करायची झाली तर त्या मालाचे एवढे पैसे येत नाहीत, तेव्हा ते भाड्याला द्यावं लागतात, त्याच्यामुळे त्यांना फक्त त्या ट्रान्सपरन्सी म्हणजे काय की कुठेतरी ऍडजस्ट करून भाडं त्यांनी 2-3 रुपये किलो त्या समोरच्या ड्रायव्हरला कसतरी पटवून त्यांनी ते ऍडजस्ट केलं, कारण का एवढं सोपं नाहीये शेपरेट गाडी करणं एवढं भाडं देणं। परंतु इतरांचं त्यांना नक्कीच चांगला रेट देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच केलेला आहे किंवा चांगला रेट नक्कीच त्यांना मिळाला आहे। मी नक्कीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगेल की मी युट्यूब चॅनलवरती नक्कीच पालेभाजीचे रेट देतो, फळांचे रेट देतो किंवा डाळिंबाचे रेट देतो, हे नक्कीच युट्यूब चॅनल पाहून शेतकऱ्यांना नक्कीच पोहोचत असतात।
त्यातले हे प्रकार आहे। हे शेतकरी नक्कीच जागेवरती ज्यावेळेस भाव देत असतील 7-10 रुपये किलोला, आज त्याचा 45-50 रुपये किलोला या ठिकाणी गेलाय, त्याचा 5-10 रुपये किलो रेट पडलं तर खर्च पकडला तर 30 रुपये किलो त्याची वाढ झाली। 30 रुपये कोण देणार मला सांगा बरं, 30 रुपये किलो लागले तर आज किती किलो मला तुमचा? माझा 8 क्विंटल होता आणि यांचा 7 क्विंटल होता, म्हणजे 700-900 एक टन मला जवळपास 900 किलो मला होता। 900 किलो म्हणजे जाता त्या प्रोजेक्शन 200-300 किलो असेल तुम्हाला, आता 5-6 किलो जर मला म्हटलं तर 30 रुपये किलोला म्हणलं तर 15,000 वाढ झाली त्याची। 15,000 कोण देणार मला सांगा बरं, 15,000 कोण देणार नाही। परंतु आपण मार्केटिंग ज्यावेळेस करताय त्यावेळेस मार्केटिंगला नक्कीच पैसे वाढतात, त्यामुळे नक्कीच मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगेल की ज्या शेतकऱ्यांकडे माल असेल त्यांनी नक्कीच मार्केट यार्डला येऊन आपला माल घेऊन यावं, किंवा डाळिंब ज्यांच्याकडे असेल त्यांनी मोकळं मार्केटला फिरायला यावं, कारण ज्यावेळेस बागेमध्ये बघून कोणी मागितलं असेल तर मार्केटला जर काय मिळणार आहे आणि जागेवरती काय मागतो याचा एक अंदाज आहे। परंतु आता सध्या